आणि आता एसटी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय मोठी बातमी। एसटी कर्मचाऱ्यांचा पगार हा येत्या 24 तासात होणार असल्याची माहिती मिळते आणि त्या संदर्भात मंत्रालयात आता हालचाली सुरू झालेल्या आहेत। एसटी महामंडळाला होणार निधी वितरित होणार आहे आणि जवळपास 90,000 कर्मचाऱ्यांचा पगार यावी होणार आहे। दर महिन्याच्या 10 तारखेला होणारा पगार हा अद्याप झालेलाच नाहीये। सध्या 1 महिन्याचा पगार बाकी आहे, मात्र आता हा 1 महिन्याचा पगार लवकरच या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। येत्या 24 तासात त्यांचा पगार होणार असल्याची माहिती मिळते। मंत्रालयात या संदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि जवळपास 90,000 कर्मचाऱ्यांचा पगार यावी होणार आहे। एसटी महामंडळाला निधी लवकरच वितरित होणार आहे, येत्या 24 तासात हा निधी वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एसटी कर्मचाऱ्यांना आता दिलासा, त्यांचा पगार होणार आहे? नक्कीच, कारण मंत्रालयात ज्या पद्धतीनं हालचाली सुरू झालेल्या आहेत कालपासून, आणखी त्यांनी अधिकच वेग घेतलाय। आज राज्य सरकारच्या तिजोरीतनं एसटी महामंडळाला जवळपास 200 ते 300 कोटीचा निधी वितरित होऊ शकतोय आणि आजच तत्काळ एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल अशा प्रकारचं नियोजन करण्याच्या हालचाली जोरदार सुरू झालेल्या आहेत। जवळपास 90,000 कर्मचाऱ्यांना आज दिलासा मिळू शकतो। 1 महिन्याचा पगार आता थकीत असल्याची माहिती आपल्याला तब्बल 10 तारखेपर्यंत हा पगार होत असतो अशा प्रकारचं आश्वासन संपकऱ्यांना सुद्धा देण्यात आलं होतं, पण यंदा मात्र हा पगार 10 तारीख उलटली, 16 तारीख झाली तरीही एसटी कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही। आधीच तुटपुंजा पगार, आणखी त्यातून जर का एक एक दिवस काढणं अधिक मुश्किल होतं। आणि याचमुळे कवठे महांकाळला नुकतीच एका एसटी कर्मचारी चालक भीमराव सूर्यवंशी यांची झालेली आत्महत्या आणि दुसरीकडे या हालचाली आणि या पार्श्वभूमीवर होणारी ही घडामोड ही अत्यंत महत्वाची मानली जाते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन मंत्री खातं आहे, आणखीन त्यांनी तातडीनं सूचना दिल्याची माहिती, तातडीनं आढावा घेतल्याची माहिती ही सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचते। येत्या 24 तासात एसटी कर्मचाऱ्यांना जो थकीत 1 महिन्याचा पगार आहे तो पूर्णपणे मिळू शकेल असं आपल्याला म्हणायला आता नक्कीच हरकत नाही। निश्चितच। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।